नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इवनिंग ऑल. मी मॅथ्स गुरु शिवम, तुमचं अड्डा 247 मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो, आपण जोडले जातो आहेत गरुड झेप एमपीएससी फाउंडेशन बॅचमध्ये. त्याला विसरू नका, ठीक आहे. सेशनला शेअरसुद्धा करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं की दोन सेशन पाहतो, सकाळचं सेशन असतं आपलं, सकाळचं सेशन असतं आपलं महाभरतीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी, जसेच पोलीस भरती असो, तलाठी भरती असो या विद्यार्थ्यांसाठी. आणि सायंकाळचं सेशन असं आपलं एम पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी, राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो. तर त्या दोन्ही एक्झामसाठी आपण जे आहे, तर जे सेशन जे आहे ते रात्रीचं सेशन आपलं ठेवतो. तर तसेच विद्यार्थी मित्रांनो, जसं की प्रत्येकाला माहिती असेल की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल की एम पी एस सी कंबाईन आणि राज्यसेवा यांची डेट्स आलेल्या आहेत. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मागं पडायचं नाही आहे. एक्झामचा अभ्यास जो आहे तो अजूनही वाढवायचा आहे. तर एक्झामचा अभ्यास वाढवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, माझ्यासोबत रोज जोडले जा सेशनला, ठीक आहे. माझ्यासोबत रोज सेशनला जोडले जा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त या सेशनचा फायदा व्हायला पाहिजे, ठीक आहे. जास्तीत जास्त सेशनचा फायदा झाला पाहिजे, ठीक आहे. तर दोन सेशन असतात. ज्यांना माहिती नाही की अजून सेशन किती आहेत, तर त्यांना सांगू इच्छितो की दोन सेशन असतात. एक असतं दुपारी 2 वाजता आणि एक असतं सायंकाळी 7 वाजता. असे दोन्ही सेशन जे आहेत तर ते मिस नका करू, ठीक आहे. दोन्ही सेशन मिस नका करू. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग सगळ्यांना, गुड इव्हनिंग. आणि सेशनला लाईक मात्र करायला विसरू नका. जेवढेही विद्यार्थी जोडले गेलेले तर त्यांनी लाईक मात्र करायला विसरू नका. गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर पदावल्या सरळरूप द्या, तर यावर आपण सेशन घेणार आहोत. सिम्प्लिफिकेशनवरचं सेशन आहे. तर क्वेश्चन फटाफट सॉल्व्ह करायचे आहेत. पाहूया फर्स्ट क्वेश्चन. आजचा सेशनचा पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर हा राहिला. बघा, √2 + 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू करा सॉल्व. मला प्रत्येक विद्यार्थ्याकडून आन्सर पाहिजे. ॲक्टिव पार्टिसिपेशन व्हा विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपला मॅथ्स आणि रिझनिंग हे असे सब्जेक्ट आहेत, असे आहेत, त्यामध्ये तुम्हाला नुसतं बघायचं नाही आहे, तर तुम्हाला नेमकं वही पेन घेऊन तुम्ही बसलं पाहिजे आणि सॉल्व्ह केलं पाहिजे, तरच तुम्हाला या सेशनचा फायदा होईल जास्तीत जास्त, ठीक आहे. आणि सेशनला मात्र लाईक मात्र करायला विसरू नका. बघा, जेवढे विद्यार्थी दिसतात तेवढे तरी ॲटलीस्ट लाईक दिसले पाहिजे. तर तुमच्याच भावंडासाठी विद्यार्थी मित्रांनो, दुसरे जे सेशन बघतात नंतर, त्यांना ॲटलीस्ट लाईक बघून त्यांना कळलं पाहिजे की यार नाही, सेशनमध्ये काहीतरी दम आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं आहे. तर यासाठी तुमच्या बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी समजण्यासाठी जे आहे ते सेशनला लाईक मात्र करायला विसरू नका. काय म्हणतायत सोनाली, काय म्हणतायत मराठी सांगा सर. मराठीतच बोलत आहे मी, तेव्हापासून मराठीतच बोलत आहे, ठीक आहे. सी आन्सर सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी, मराठीतच सांगत आहे, ठीक आहे. सी आन्सर प्रत्येक माईने पण आन्सर दिले सी. पाहूया या क्वेश्चनचं आन्सर, ठीक आहे. बाकीची विद्यार्थ्यांनी पण फटाफट आन्सर द्यायचे. बघा, आन्सर पाहूया. √2 + 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर याला आपण कशामध्ये सॉल्व करू शकतो? a + b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यामध्ये. काय फॉर्म्युला? a² + b² + 2ab हा फॉर्म्युला आहे. मग काय येते? √2 + 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार? ए स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर काय येतो? 2, बरोबर आहे. हे रूट आणि स्क्वेअर निघून जाईल, रूट निघून जाईल, फक्त राहील 2. + b² म्हणजे 1/√2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 चा स्क्वेअर काय येतो? 1 आणि √2 चा स्क्वेअर येतो 2. +2 × √2 a आहे आणि b काय? 1/√2. √2 आणि √2 कॅन्सल. हा 2 राहिले आणि हा 2 4. 4 + 1/2 म्हणजे किती? 4 1/2. आन्सर काय असेल? सी आपला ऑप्शन असेल, सी, ठीक आहे. सी आपला ऑप्शन आहे, जे की सगळ्या विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर दिलेलं आहे. खूप छान पद्धतीने आन्सर देतात. बघता बघता विद्यार्थी मित्रांनो, सेशनला मात्र लाईक मात्र करायला विसरू नका. बघा, सेशनला लाईक मात्र करायला विसरू नका. 9 विद्यार्थी आहेत, सेशनला फक्त लाईक आहेत 3, ठीक आहे. सेशनला मात्र लाईक आहेत फक्त 3, ठीक आहे. सगळे आन्सर देतात, सगळं करतायत, पण लाईक मात्र करायला विसरू नका सेशनला, ठीक आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. गुड इव्हनिंग सगळ्यांना, गुड इव्हनिंग. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द स्क्वेअर रूट ऑफ, याचा स्क्वेअर रूट काढायचं आहे. द स्क्वेअर रूट ऑफ 7 + 3√5 आणि 7 - 3√5 म्हणजे याचा स्क्वेअर रूट काढायचं आहे. थोडक्यात असं आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. ज्यांना हे समजलं नसेल त्यांना सांगू इच्छितो की हे स्क्वेअर रूट आहे आणि यामध्ये ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आहे काय? 7 + 3√5 आणि 7 - 3√5 करा सॉल्व. करा फटाफट सॉल्व करा. गुड इव्हनिंग सगळ्यांना, गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. आणि सेशनला लाईक मात्र करायला विसरू नका. बघा, जेवढे विद्यार्थी दिसतात तेवढे सगळ्यांचे लाईक मात्र मला दिसले पाहिजे. बघा, तरीही लाईक जे आहे ते कम्प्लीट जे विद्यार्थी आहेत तर ते देत नाही आहेत. बघा,
ॲटलिस्ट जर सेशन आवडत असेल तर तुम्ही लाईक मात्र करू शकता. करा सॉल्व 7+. करा 7+3√5 आणि 7-3√5. द्या फक्त तुषारचा आन्सर आलेला, बाकीचे विद्यार्थी बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मला आन्सर या क्वेश्चनचं सुद्धा पाहिजे, कारण क्वेश्चन काही एवढा अवघड नाही, सोपे सोपे क्वेश्चन आहेत. प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. पाहूया आन्सर, पाहूया, लक्ष द्या. बघा याला सॉल्व कसं करायचं, याला गुणाकार करून सॉल्व करणं तर खूप अवघड जाईल, पण हा फॉर्मॅट जर बघितला इथे आहे 7 आणि इथे आहे 3√5, इथं पण 7 आहे स्क्वेअर, ठीक आहे, आणि त्याला काय येणार, रूट येणार, बरोबर आहे, रूट येणार. करू शकतो त्यासाठी आता येत असेल सगळ्यांना, आता येतोय का आवाज, कमेंट करा, आता येते, आता आता व्यवस्थित चालेल, कारण थोडस विद्यार्थी मित्रांनो पाऊस वगैरे पडत असल्यामुळे नेटवर्कचा इश्यू आहे. ठीक आहे, आता येतोय का आवाज कमेंट करा, आता आवाज आणि व्यवस्थित दिसत आहे का एकदा कमेंट करा. मला वाटतं की आता व्यवस्थित सगळ्यांना दिसेल, नाऊ क्लिअर म्हणतात. बघा 49 करा, मला तर असं वाटत नाही की आवाज कमी येतोय, ठीक आहे, मला असं वाटत नाही आवाज कमी येतोय, कारण माझ्या तर डिवाइसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आवाज जो आहे तो व्यवस्थित येतोय. एकदा बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगा की आवाज कमी येतोय का, म्हणजे मला बघू द्या की एकाचाच प्रॉब्लेम आहे का, फक्त माझ्या साईडनं प्रॉब्लेम आहे का तुमच्या साईडनं प्रॉब्लेम आहे, एकदा बघा सांगा मला. करा सॉल्व या क्वेश्चन, सॉल्व करा फटाफट. काय दिलेले, 17/15 × 17/15 प्लस 2/15 × 2/15 मायनस 17/15 × 4/15. करा सॉल्व, थोडा कमी जास्त होतोय साऊंड म्हणतात, ठीक आहे. तिसऱ्याच एक आन्सर, काय प्रॉब्लेम नाही, फक्त लवकरात लवकर सेशनला जॉईन व्हा आणि फटाफट आन्सर द्या, आणि मला कमेंट करा लवकरात लवकर की आवाज सगळ्यांना व्यवस्थित येतोय का, आवाज सगळ्यांना येतोय का व्यवस्थित. बी सर म्हणतात, बी आन्सर म्हणतात, ठीक आहे. बाकीचे बघा 12 विद्यार्थी आहे तर फटाफट आन्सर आले पाहिजे, सगळ्यांचे आन्सर आले पाहिजे सगळ्यांचे आन्सर आले पाहिजे. ए आन्सर, बी आन्सर, असे दोन आन्सर येत आहेत, बी आणि ए, बी आणि ए. बी आणि ए पाहूया आन्सर, ठीक आहे, ऑप्शन बी आन्सर ए, आन्सर एक, ऑप्शन बी आन्सर एक म्हणतात, बघा म्हणजे एक आन्सर म्हणतात. बघा काय दिलेलं आहे, 17/15 हा काय, 17/15 मी याला असं लिहू शकतो ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, प्लस 2/15 हा पण म्हणू शकतो मी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर मायनस इथे 4/15 आहे. जर तुम्ही बघितलं 2/15 कन्वर्ट केलं तर काय येणार, 2 × 2/15 लिहू शकतो मी, 4/15 आहे आहे, उरलं काय 17/15. अच्छा ठीक आहे ठीक आहे, तुझ्या मध्यात की ऑप्शन नाही दिले म्हणतात, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. बघा आन्सर, बघा लक्ष द्या, हा काय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू बी, आता हा कशाचं एक्सपान्शन आहे, तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे, बरोबर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, आणि हा आपल्याला एक्सपान्शन तर हे कम्प्लीट दिलेलं आहे एक्सपान्शन आहे, हे त्याला आपण कन्वर्ट केलं, एच्या ठिकाणी व्हॅल्यू काय येईल 17/15, बीच्या ठिकाणी व्हॅल्यू काय येईल 2/15. म्हणजे सगळ्यांना दिसेल, बघा कमेंट करा फटाफट. ऑप्शन बी, ऑप्शन बी आन्सर असेल एक, ऑप्शन असेल एक, ठीक आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन पहा. द व्हॅल्यू ऑफ,
the value of 1 plus ये तो आवाज सगळ्यांना बफरिंग होत आहे म्हणतात आता होत नसेल बफरिंग कारण नेटवर्कचा इशू एकदम सुरू केल्यामुळे मला असं वाटतं की माझंच बफरिंग होत आहे का सगळ्यांचं होत आहे आता होत नसेल लक्ष द्या थोडंसं स्टार्टिंगला होत असेल पण आता नाही होणार बघा द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 2 अपॉन 3 2 अपॉन 3 ठीक आहे 2 अपॉन 3 आता अडकणार नाही लक्ष द्या सगळ्यांनी करा क्वेश्चन सॉल्व्ह करा हा क्वेश्चन सॉल्व करा इम्पॉर्टंट आहे असे क्वेश्चन तुम्हाला एमपीएससी मध्ये विचारले गेलेले आहेत कंबाईन मध्ये विचारले गेले त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहेत हे सुद्धा क्वेश्चन आणि एसएससी मध्ये पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात या प्रकारचे क्वेश्चन एसएससी प्लस तुम्हाला एमपीएससी दोन्हीकडे विचारले जाऊ शकतात त्यामुळे करा सॉल्व्ह करा करा सॉल्व करा फटाफट सॉल्व करा काय 34 अपॉन 21 सगळं सी म्हणतात पाहूया आन्सर पहा बघा एक एक पार्ट सॉल्व करून घ्यायचा अगोदर एवढा पार्ट आपण सॉल्व करून घेऊया एवढा पार्ट 1 प्लस 2 बाय 3 म्हणजे ते का 3 1 3 आणि 2 5 5 अपॉन 3 एवढा भाग आला 5 अपॉन 3 पण हे काय 1 प्लस 1 अपॉन 5 अपॉन 3 आहे म्हणजे हे काय वर जाईल म्हणजे काय होईल 3 अपॉन 5 म्हणजे काय होणार 1 प्लस 3 अपॉन 5 किती आलं 8 अपॉन 5 एवढा पार्ट झाला आपला 8 अपॉन 5 बरोबर जर इकडे वर गेला काय होणार 5 अपॉन 8 वन प्लस 5 अपॉन 8 म्हणजे किती येणार 13 अपॉन 8 एवढ्या पार्टचं काय झालं 13 अपॉन 8 आन्सर आलं 1 अपॉन आहे म्हणजे वर जाईल म्हणजे काय होणार 8 अपॉन 13 1 प्लस 8 अपॉन 13 काय होणार 1 प्लस 8 अपॉन 13 13 आणि 8 किती येतात 21 अपॉन 13 आता किती झालं आन्सर एवढ्या पार्ट झालं 21 अपॉन 13 हे काय 1 अपॉन आहे 1 अपॉन 21 अपॉन 13 म्हणजे वर काय येईल 13 अपॉन 21 आणि 1 प्लस हा जो मेन आहे तो जसाला तसा आता 1 प्लस 13 अपॉन 21 म्हणजे काय होणार 21 प्लस 13 म्हणजे येतात 34 अपॉन 21 आन्सर काय असेल सी आन्सर जे आहे ते सी करेक्ट ऑप्शन आहे 34 अपॉन 21 आन्सर जे आहे ते करेक्ट आहे ठीक आहे 34 अपॉन 21 एकदम करेक्ट आन्सर सांगितलं सगळ्या विद्यार्थ्यांनी आन्सर जे आहे ते करेक्ट दिलेले बघा सेशनला मात्र शेअर करायला विसरत आहेत सगळेजण तर सेशनला जेवढे ॲटलीस्ट विद्यार्थी दिसतात तेवढे लाईक दिसले पाहिजे विद्यार्थ्यांनो तर सेशनला मात्र लाईक करायला विसरू नका फटाफट लाईक करा सगळ्यांनी ठीक आहे पाहूया नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हटलं द व्हॅल्यू ऑफ 0.87 इथे 0 पॉईंट आहे हा ठीक आहे इथे पॉईंट आहे फक्त इथे 0 दिला असेल तर ठीक आहे नाही दिलं तरी चालेल कारण 0.87 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.13 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.87 इंटू 0.26 आणि ब्रॅकेटचा 2013 आपल्याला त्याचं काय करायचं आहे घातांक काढायचा आहे करा सॉल्व बघा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत आणि आजचे सगळे आणि तुम्हाला कामाला येणार आहेत सगळे क्वेश्चन जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत चौतीस अपॉन एकवीस लास्टच्या सेशनचं लास्टच्या क्वेश्चनचं आन्सर एकदम परफेक्ट बरोबर होतं ठीक आहे 34 अपॉन 21 सी ऑप्शन लास्टच्या वरचं होतं या क्वेश्चनचा आन्सर सांगा या क्वेश्चनचा आन्सर सांगा डी म्हणजे 2013 प्रतिमाने आन्सर दिले
डी, बाकीच्यांनी दिले प्रियाने आन्सर दिले बी, आणि सौरभनं पण आन्सर दिले बी म्हणजे वन, बी म्हणजे वन. ओके तुषार पण म्हणतायत वन आन्सर म्हणजे बी ऑप्शन वन आन्सर. पहा पाहूया बघा. पण जर बघायला गेलं तर नीट काळजीपूर्वक बघायला गेलं तर हे काय 0.87 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.13 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे कुठेतरी जाऊन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, प्लस 0.87 म्हणजे ए तर आहे पण 0.26 दिले म्हणजे दुप्पट केली, बीची दुप्पट केली. म्हणजे जर आपण इथे बी लिहिलं आणि इकडे दोन लिहिलं काय फरक पडणार आहे का? तर नाही. बरोबर आहे. म्हणजे हे कशाचं एक्सपान्शन आहे? तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय फॉर्म्युला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. मग आपल्याला एक्सपान्शन जो आहे तो हा दिलेला आहे. आपण मग याला यामध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे काय येणार? एची व्हॅल्यू किती येणार? 0.87 प्लस बीची व्हॅल्यू काय येणार? 0.13. त्याचा काय घातांक? 2013. त्याचा घातांक किती आहे? 2013. बरोबर आहे. आणि हा स्क्वेअर पण राहिलेला आहे, स्क्वेअर पण राहिलेला आहे. मग मी इथे असं करतो, अगोदर स्क्वेअर करतो आणि त्याचा घातांक करतो. बरोबर आहे. अगोदर स्क्वेअर आणि त्याचा घातांक 2013. हा स्क्वेअर झाला आणि त्याचा घातांक आहे 2013. बरोबर आहे. त्याचा घातांक 2013. बघा 0.87 प्लस 0.13 87 आणि 13 येतात 100. 100 म्हणजे काय? 100 आले. 2 नंतर डेसिमल म्हणजे 1.00 म्हणजे आन्सर काय असेल? 1. आणि त्याचा घातांक कितीही घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्याचा घातांक जरी किती घेतला तर आन्सर काय असेल? 1 असेल. म्हणजे ऑप्शन आहे बी. ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर आहे तुमचं सगळ्यांचं. ऑप्शन जो आहे बी ऑप्शन आहे, 1 आन्सर असेल. खूप छान पद्धतीने सगळेजण आन्सर देत आहेत. तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायचे 12 × 776 मायनस 579 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, क्वेश्चन मार्क मायनस 2136. करा सॉल्व, करा सॉल्व. बारा इंटू 776 मायनस 579 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क मायनस 2136. पाहूया या क्वेश्चनचं आन्सर किती विद्यार्थी देऊ शकतात. चार हजार पाचशे सी ऑप्शन. 4500 सगळ्यांचा आन्सर येत आहे 4500. पाहूया क्वेश्चनचा आन्सर. पाहूया बघा, लक्ष द्या. 12 × 776 मधून अगोदर 579 मायनस 579. 16 मधून 9 गेले, 7 राहिले. इथे राहिले 6. 6 मधून 7 गेले, राहिले किती? 9. इथे राहिले 6. 6 मधून 5 गेला, राहिला 1. किती? 197. आणि हा काय मायनस आहे, या साईडला ना प्लस होऊन जाईल. किती येणार? 2136 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला काढायचं आहे आन्सर ते. 12 गुणाकार केला, 12 × 7 = 84, राहिले किती? 8. 12 × 9 = 108. 108 आणि हे 8 किती येतात? 116. म्हणजे 6 राहिले कॅरी, किती? 11. 12 × 12 = 12 किती येतात? 12 × 11 = 2, 3 आणि 23 आणि हे किती? 2136. आता 64 + 36 100 येत असतात. म्हणजे 20 आणि कॅरी दिला 1, 3, 4, 5 आणि 2 × 2 = 4 म्हणजे आन्सर काय असेल? 4500. 4500 सी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आन्सर आहे सगळ्यांचं. जेवढ्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिलं होतं सी, सगळ्यांचं आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. सी आन्सर जे आहे ते करेक्ट आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पाहायचा नेक्स्ट क्वेश्चन. 4500 आन्सर आहे. 4500 जे आहे ते आन्सर करेक्ट दिलेले तुम्ही सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी आन्सर जे आहे ते करेक्ट दिलेले. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन मार्क इंटू 3. इथे एक क्वेश्चन मार्क आहे. इंटू 3 इज इक्वल टू 17² मायनस 14³ प्लस 56² ठीक आहे.
17 चा स्क्वेअर मायनस 14 चा क्यूब प्लस 56 चा स्क्वेअर करा सॉल्व। काय म्हणतात परत सांगा, परत सांगण्यासारखा क्वेश्चन होता नक्की। एकदा तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, वापस एकदा बघा, नाही समजलं तर बघा, ठीक आहे। प्रतीकजी तुम्ही एकदा वापस बघू शकता क्वेश्चन, क्वेश्चन खूप सोपा होता। करा 3 × क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स म्हणू शकतो, 3 × x इज इक्वल टू 17 स्क्वेअर मायनस 14 क्यूब प्लस 56 स्क्वेअर। सोपा क्वेश्चन होता, तुम्हाला कुठेतरी मिस्टेक झाली असेल, एकदा वापस जाऊन व्हिडिओ बघा समजून येईल, काही एवढा अवघड क्वेश्चन नव्हता, ठीक आहे। दोनशे सत्तावीस दोघांनी आन्सर दिले, बघूया आपण बाकीचे विद्यार्थी। 11 विद्यार्थी आहेत, दोघांनी आन्सर दिले 227। ऑप्शन बी 227, सगळ्यांचा आन्सर 227 येत आहे। पाहायचा आन्सर पाहूया, इथे काय आहे क्वेश्चन मार्क आहे, आपण 3x म्हणूया। 17 स्क्वेअर किती येतो 289 मायनस 14 क्यूब आहे म्हणजे मी असं लिहितो 14 × 14 × 14 प्लस 56 स्क्वेअर म्हणजे काय 56 × 56। बघा आता ही साईड आता बाजूला ठेवा, आपण एवढी जी आहे ती एवढा पार्ट आपण कॅल्क्युलेट करून घेऊया, बरोबर। 289 आहे मायनस इथे 14, इथे 14 आहे, पण ही 14 पट्टीमध्ये आहे, 14 × 56 14 × 56 म्हणजे मी इथून आणि या साईडमधून या दोन साईडमधून 14 × 14 कॉमन काढू शकतो, 14 × 14 ब्रॅकेटमध्ये कॉमन काय राहील बघा, 14 × 14 गेलं तर राहिला 1 14 इथे, इथे जर 14 × 14 जर कॉमन काढला 1 14 डिवाईड करा, इथे काय येणार प्लस नाही येणार, इथे मायनस असेल, कशामुळे बघा खूप बेसिक आहे हे सगळ्यांना माहिती पाहिजे, तसं बघा मायनस आहे, आपण मायनसने काय करतो आहे मायनस पण एक कॉमन काढतो आहे, मायनस जर कॉमन काढत असाल तर इथे तर काय येणार मायनस आहे, पण इथे प्लसचं मायनस होईल, कारण तुम्ही जर वापस मायनस गुणला असाल तर काय होणार मायनस मायनस प्लस होईल, बरोबर आहे। बघा 14 × 14 कॉमन काढले, इथे काय राहील 4 × 4, बरोबर आहे। 14 × 14 डिवाईड करायला 14 × 56 14 ×56, ठीक आहे। 4 × 4 किती येतात 14 − 16 म्हणजे किती येतात मायनस दोन येतात, इथे -2 गुणाकार करू शकतो, कसं 289 मायनस 14 स्क्वेअर किती येतो 196 गुणिले किती आहे -2। हे कॅल्क्युलेशनला थोडंसं सोपं जातं, बघा 289 आता काय होणार मायनस आणि मायनस प्लस झालं, ठीक आहे, मायनस आणि मायनस प्लस झालं, 196 ची दुप्पट कशी करणार तर 200 ची दुप्पट करा, किती येतात 400, इथे 200 किती कमी होते 4 कमी होते, म्हणजे 4 कमी आणि दुप्पट करते 4 × 2 = 8, याला 8 कमी म्हणजे किती 392 289 प्लस 392 इथे लिहितो मी, 289 प्लस 392 किती येते 9 × 2 = 11, हा चाला 1 9 9 = 18, हा चाला 1 म्हणजे येतात किती 3 × 3 = 681, एवढा पार्ट आला पण किती आला 681, त्याला जर 3 डिवाइड केलं किती येणार 3 × 2 = 6 आणि 27 जर 3 डिवाइड केलं 27 × 81 म्हणजे आन्सर काय असेल 227 सोपा आन्सर होता, सोपा क्वेश्चन होता 227, फक्त कॅल्क्युलेशन जे आहे ते जास्त दिसले, पण याला कॅल्क्युलेशन 14 क्यूब जे थोडंसं काढणं मुश्किल जातं अशा वेळेस काय करायचं कॉमन काढण्याचा प्रयत्न करायचा, इथे 14 क्यूब होता आणि इथे 56 स्क्वेअर होता, आपण 14 × 14 कॉमन काढला, 14 स्क्वेअर जवळपास कॉमन काढला तर इथे बघा 1 राहतो 14 आणि इकडे राहील 4 × 4, बरोबर आहे। आपल्याला कॅल्क्युलेशनला जे आहे ते सोपं गेलं अजून थोडंसं, ठीक आहे। बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आन्सर आहे, बी ऑप्शन करेक्ट आहे, बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक मात्र करायला विसरू नका, ठीक आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन,
जेव्हा पूर्णांक एनला 8 ने भाग दिले असता उर्वरित 3 राहतात, बाकी राहतात 3 राहतात. जर 6n ला 8 ने विभाजित केले असता बाकी किती राहील, बाकी किती राहील, करा सॉल्व. एनला डिवाइड केलं 8 ला, एनला जर 8 ने डिवाइड केलं बाकी उरतात 3, तर 6n ला 8 ने डिवाइड केल्यानंतर बाकी किती उरतील असा क्वेश्चन विचारलेला आहे. करा सॉल्व, करा फटाफट सॉल्व करा. एवढ्यापर्यंत सगळ्यांनी आन्सर करेक्ट दिलेले आहेत, मेजॉरिटी विद्यार्थ्यांनी आन्सर करेक्ट दिलेले आहेत. पाहूया आता इथून पुढे, बघूया आता किती विद्यार्थी आन्सर करेक्ट देतात. एक संख्या आहे, पूर्णांक संख्या आहे, तर त्याला 8 ने डिवाइड केला तर उर्वरित 3 राहतात. जर 6n ला जर 8 ने डिवाइड केले तर 3 राहतात, 6n ला 8 ने डिवाइड केले तर किती राहतील, तर आन्सर आलेलं आहे 8 चं बी, सॉरी ए म्हणजे 2. तुषारने आन्सर दिले ए म्हणजे 2 आणि प्रियाने पण आन्सर दिले ए म्हणजे 2. ठीक आहे, बाकीचे येऊ द्या, बाकीच्या विद्यार्थ्यांचं पण आन्सर द्या, कारण 12 विद्यार्थी आहेत आणि आन्सर फक्त आहेत दोघांची. आता या क्वेश्चनला सोडवायचं कसं हेही सांगणार आहे मी तुम्हाला. ए आन्सर येते, सोनाली पण आन्सर दिले ए म्हणजे 2, आन्सर 2 म्हणताय. ठीक आहे, ए आन्सर येते. बघा या क्वेश्चनला कसं सॉल्व करायचं, बघा कमी वेळेमध्ये कसं सॉल्व करायचं. बघा आता एन सपोज करत बसायची गरज नाही आहे. बघा बबिताने पण आन्सर दिले ए आन्सर दिले. बघा जर एनला डिवाइड 8 ने केलं तर 3 उरतात, 6n ला 8 ने डिवाइड केलं तर किती उरतील. सरळ सरळ काय केलं आहे आपण, एनला 8 ने डिवाइड केलं तर 3 उरतात. आता 6n झालेले किती झाली, 6 पट झाली याची. मग बाकी पण काय होणार, 6 पट होणार, बाकी पण 60 होणार. मग बाकीला जे आहे त्याला 6 ने गुणाकार करा, किती येतात, 37 18. आता जी बाकी उरलेली आहे एवढी बाकी राहतात 6n ने डिवाइड केलं तर, पण याला 18 ला 8 ने अजून भाग जाऊ शकतो. बघा 8 ने भाग काय केला, 8 2 16 राहिले किती, 2, म्हणजे आन्सर काय येणार, 2. सरळ या पद्धतीने सॉल्व करा. एनचं झाले 6n म्हणजे 6 पट झाली. जर नंबर 6 पट झाला असेल तर बाकी पण 6 पट होईल. बाकी 6 पट झाली म्हणजे 6 × 3 म्हणजे 18, बाकी होणार 18, पण याला 8 ने अजून भाग जाऊ शकतो. कितीचा भाग जाऊ शकतो, 2चा भाग जा गेला, उरलं किती, 2. आन्सर काय येणार, 2 येणार आन्सर. बस एवढं सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे, कमेंट करा एकदा सगळ्यांना क्लिअर आहे का, म्हणजे आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता नेक्स्ट क्वेश्चन जाण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईनचा व्हिडिओ कोर्स आपण जो आहे तो लॉन्च केलेला आहे, तर आता आपली एक्झाम पण जवळ आली आहे, तर तुम्ही खरेदी करू शकता 1149 रुपयामध्ये, 62% तुम्हाला ऑफ भेटेल. ठीक आहे, तसेच महाभरतीची बॅचसुद्धा खरेदी करू शकता 1199, त्यावर तुम्ही प्रोमो कोड यूज करा Y211. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या बॅचसाठी उद्यापासून तुमच्यासाठी स्पेशल ऑफर असणार आहे, उद्यापासून तुम्हाला 72% ऑफ असेल उद्यापासून. ठीक आहे, 72% ऑफ असेल, ही बॅच खरेदी करू शकता आणि ॲडिशनल 2 महिन्याची व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला मिळेल. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. 9वा क्वेश्चन काय दिलेलं आहे, 85 चा घातांक 11.2 डिवायडेड बाय 85 चा घातांक 3.4 गुणिले 85 चा घातांक 1.2 इज इक्वल टू 85 चा घातांक ?+3 ?+3 आपल्याला काय विचारलं, क्वेश्चन मार्क आपल्याला काढायचं आहे, क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल व्हॅल्यू, करा सॉल्व, करा सॉल्व. आणि सेशनला जे आहे 4-7 वाजता आणि 2 वाजता, 2 सेशन असतात आणि शार्प आपल्या 2 वाजता आणि 7 वाजता सेशनला मिस नका करू विद्यार्थ्यांनो, मिस नका करू. ए 6 आन्सर, सौरभने दिले आन्सर 6, बाकी बाकीचे विद्यार्थी बघू आपण काय आन्सर देतात. 6
सहा आंसर ए, 6 + 3 सो 6, सहा आंसर देतात ए ऑप्शन, ए ऑप्शन. पाहूया करूया क्वेश्चन सॉल्व. तिघच विद्यार्थी आंसर देतात, बाकीचे 9 विद्यार्थी का जे आहेत ते काय नुसतं सेशन बघायला आलेत का मला कळत नाही. बघा हे चुकीचं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आन्सर दिलं पाहिजे. मॅथ्स आणि रिजनिंग हे असे सब्जेक्ट नाही आहे की नुसतं फक्त मी करंट अफेअर बघायला आलो किंवा इंग्लिशचा सब्जेक्ट आहे तसं बघायला आलो किंवा जी एसचा सब्जेक्ट आहे ते बघायला आलो, तर ते चुकीचे विद्यार्थी मित्रांनो. अशाने विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे मॅथ आहे ते तुमचं अजूनही प्रॅक्टिस जर नाही केली, नुसतं क्वेश्चन पाहून विद्यार्थ्यांना वाटतं की नाही हा सोपा आहे मी सॉल्व करू शकतो, पण ज्या चुका असतात त्या नेमकं तुम्हाला सॉल्व करतानाच कळतात, तर हे जे तुमचा गैरसमज आहे विद्यार्थी मित्रांनो की क्वेश्चन मी पाहून हा मी क्वेश्चन सॉल्व करू शकतो, हा क्वेश्चन सोपा आहे, काय क्वेश्चन घेत आहेत सोपे आहेत असं नसतं कधी लक्षात ठेवा. ठीक आहे, जे आन्सर देत नाही येत ना फक्त सेशन बघतायत त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो नुसतं सेशन बघून काही नाही होत, आन्सर पण दिले पाहिजे. चंद्रकांत जी आन्सर तुमचं येत नाही आहे फक्त ओके नाही, फक्त आन्सर पाहिजे मला, सगळ्या विद्यार्थ्यांचा आन्सर पाहिजे. 9 आन्सर ए आन्सर, 9 आन्सर. ठीक आहे बघा 85 चा घातांक किती आहे, 11.2 डिवाइड बाय किती आहे 85 चा घातांक 3.4 गुणिले हे काय दिलेलं 85 चा घातांक 1.2. आता इंडायसेसचा आपण जर आपण सेशन जर बघितलं असेल तुम्ही की इंडायसेसचे तुम्हाला 10वीला आपण शिकलेलं की त्याचे फॉर्म्युले काय आहेत किंवा त्यांचा रूल काय आहे की जर घातांकाचा जर घातांक वेगळा असेल पण बेस सेम असेल तर आपण त्यांना जे आहे जो गुणाकार असेल त्यांची बेरीज होती ए रेस टू एम प्लस एन. ठीक आहे, आणि जर भागाकार असेल म्हणजे ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन असेल तर ए रेस टू एम मायनस एन त्यांची वजाबाकी होती. इथे मग गुणाकार आणि यांची वजाबाकी आपण तिन्ही इक्वलच एकदाच करूया. 85चा घातांक 11.2 प्लस हे येणार 1.2 आणि मायनस हे काय येणार 3.4 ला सॉल्व करून घेऊया. 11.2 प्लस 1.2 म्हणजे किती येणार 2 × 2 = 4 आणि 11 × 1 = 12 12.4 मधून 3.4 मायनस घे 0 0 12 मधून 3 गेले 9 म्हणजे 9.0 म्हणजे आन्सर काय आला पाहिजे 85चा घातांक 9. पण आपल्याला काय दिले 85चा घातांक 3 प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे 3 मध्ये काय मिक्स करावे जेणेकरून आन्सर 9 येईल, तर आन्सर इथे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 6 मिक्स करावं लागतील तर 6 ठेवावं लागतील म्हणजे आन्सर काय येईल 6 येईल. आन्सर जे आहे ते 6 आहे. ठीक आहे, आन्सर जे आहे ते 6 आहे, आन्सर 6 आहे, 6 + 3 म्हणजे 9. ठीक आहे करूया नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व. सगळ्यांना जमला हा क्वेश्चन व्यवस्थित, सगळ्यांना व्यवस्थित जमला क्वेश्चन. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय, 207.136 प्लस क्वेश्चन मार्क त्याचा स्क्वेअर प्लस 2.727 प्लस इज इक्वल टू 212.113 करा सॉल्व. आणि सेशनला मात्र लाईक मात्र करायला विसरू नका. बघा जेवढे विद्यार्थी आहेत जेवढे बघतायत याचा अर्थ तुम्हाला सेशन आवडत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तर तुम्ही बघताय, बरोबर आहे. टाइमपास तर करायला कुणी आलेलं नाही आहे, सगळेजण अभ्यास करायला आलेले आहेत सेशनला, बरोबर आहे. तर ॲटलीस्ट लाईक करू शकतात विद्यार्थी मित्रांनो, सेशन जर आवडत असेल तर एवढं करू शकतात की तुम्ही लाईक मात्र करू शकतात. बघा घरी बसल्या बसल्या तुम्ही विद्यार्थी मित्रांनो शिकत आहात आणि आम्ही घरी बसून विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एवढी जी आहे मेहनत करत असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की नाही क्वेश्चन आहे चांगले शिकवण्याची पद्धत चांगली, ॲटलीस्ट एवढं करू शकता की सेशनला लाईक आणि शेअर करू शकता. तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि त्यामध्ये कंजूसी नको आहे. ठीक आहे करा, क्वेश्चन सॉल्व करा. 207.136 प्लस क्वेश्चन मार्क आहे त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, क्वेश्चन मार्क स्क्वेअर प्लस 2.727 आणि 212.113 किती आन्सर देतात 1.5 म्हणजे डी 1.5 सगळ्यांचे आन्सर 1.5 आले. पहा बघा
अगोदर ह्या दोघांचं ॲडिशन करूया आणि त्याला डायरेक्ट काय करूया, सबट्रॅक्ट करूया. बरोबर आहे, म्हणजे 207.136 आणि 2.727 याचं ॲडिशन करूया. 6 आणि 7 13, अच्छा लाईक 3 आणि 3 6, 7 आणि 1 8, 207 + 2 209, 209 इकडे मायनस करा 209.863, काय येणार 3 मधून 3 गेले 0, 11 मधून 6 गेले 5. बरोबर आहे, इथे आपण 11 केलं होतं म्हणजे इथे कॅरी गेला होता, म्हणजे इथे राहिला 10 10 मधून 2 8 गेले राहिले 2, इथे कॅरी इकडे दिला होता म्हणजे येणार इथे 211 211 मधून 209 गेले राहिले किती 2, म्हणजे इथे काय 2.25 2.25 आपला आन्सर नाही आहे, इकडे आहे क्वेश्चन मार्क आणि त्याचा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर असेल 2.25? तर 1.5 चा स्क्वेअर असेल, किती 2.25, म्हणजे आन्सर काय असलं पाहिजे 1.5, म्हणजे दीड म्हणू शकतो किंवा डी 1.5. काय प्रॉब्लेम नाही अक्षताची, काय प्रॉब्लेम नाही, सेशन नंतरही बघू शकता, काही नाही प्रॉब्लेम. जेवढं सेशन झालेलं आहे तुम्ही नंतर सेशन बघा, करा बघा. इंटरेस्टिंग क्वेश्चन आणले होते सगळे, जे आहेत क्वेश्चन वेगवेगळे आणलेले आहेत. 10 क्वेश्चन झाले विद्यार्थी मित्रांनो, 11वा क्वेश्चन सॉल्व करा. 75% ऑफ 3/7 ऑफ 35 डिवाइडेड बाय 1/6 × 4, याला बॉडमॉस रूल वापरायचा आहे यामध्ये. बरेचसे विद्यार्थी चुकतील त्यामुळे मी सांगून देईल हिंट की बॉडमॉस रूल वापरा यामध्ये. कंच भागू बेव आपण लहानपणापासून शिकत आलो आहेत, 10वीपासून बेसिकपासून शिकत आहोत आपण. आपल्याला प्रत्येकाला माहिती पाहिजे की बॉडमॉस रूल, आणि मी सांगितलेलं सुद्धा आहे बेसिक मॅथमध्ये. ठीक आहे, करा सॉल्व. 1.5 तर सगळ्यांनी आन्सर जे आहे ते करत दिलं होतं. मला असं वाटलं होतं की बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये चुकतील, कारण गडबडीमध्ये काय होतं की क्वेश्चन सोपा दिसला ना आपण काय करतो, 2.25 आन्सर दिला आपण काय करतो, टिक करतो, व्यवस्थित बघत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगलं वाटलं की तुम्ही जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते लक्ष देऊन तुम्ही काय करतायत, तर क्वेश्चन सॉल्व्ह करतायत आणि एकेका क्वेश्चनला व्यवस्थित समजून घेऊन की काय नेमकं विचारलेलं आहे आणि मग सॉल्व्ह करतायत, हे बघून मला खरंच बरं वाटलं. 270 सौरभने आन्सर दिलेले, बाकी विद्यार्थी 270, बघा 17 विद्यार्थी आहेत, ॲटलीस्ट फटाफट सगळ्या विद्यार्थ्यांचे आन्सर आले पाहिजे की 270 फटाफट काय असेल आन्सर. चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही, पण ॲटलीस्ट 17 विद्यार्थी आहेत, 17 विद्यार्थी आन्सर देऊ शकतात. आणि चुकायला विद्यार्थी मित्रांना इथं तुम्हाला कोणी शिक्षा नाही देणार. बरोबर आहे का, चुकलंच का, बरोबर आहे. मग ॲटलीस्ट जे ट्राय करतायत किंवा जे ट्राय आन्सर जे आहे ते नुसतं बघताय, म्हणजे येत जरी असेल की ज्यांनी सॉल्व्ह जरी केलं असेल तर देत नाही, ते चुकीची गोष्ट आहे. बघा इथं तुम्हाला कोणी सजा नाही देणार की बाबा नाही दिलं तर का आन्सर नाही दिला, आणि दिलं तर विद्यार्थी मित्रांनो चुकलं का. ठीक आहे, तर तुम्ही फ्रीली विद्यार्थी मित्रांनो आन्सर जे आहे ते काही असेल तुम्ही देऊ शकता. बघा असं कधी कधी होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो की सगळ्यांचे आन्सर चुकून जातात आणि कुठेतरी तुम्ही बरोबर येऊन जातात. ठीक आहे, तर विद्यार्थी त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढून जातो आणि ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन सगळ्यांसोबत ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करतात आणि क्वेश्चन बरोबर आन्सर बरोबर यायला लागतात, तर तुमचा कॉन्फिडन्स जो आहे एका वेगळ्या लेवलला जाऊन जातो. तर यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर द्यायला मात्र विसरू नका. ठीक आहे, 270 पाहूया आन्सर. बघा 75% ऑफ बॉडमास, म्हटले बॉडमासमध्ये अगोदर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. हा ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये 2-3 एक्सप्रेशन आहेत, तर त्यामधला कोणतं सॉल्व्ह करायचं, तर नंतर आहे ऑफ. ऑफचं सॉल्व्ह करून घ्या अगोदर. ऑफ म्हणजे काय, 3/7 × 35, 7 × 5 = 35, 5 × 3 = 15, हे आलं 15. ठीक आहे, आता 15 नंतर भागाकार आणि गुणाकार आहे, मग अगोदर आहे डिव्हिजन, याला डिवाइड बाय काय 1/6 आहे, डिवाइड बाय 1/6, म्हणजे हा 6 काय होईल वर जाईल, 6 काय होईल 15 × 6 होईल, आणि हे जी जशाला जसं 4 आहे तशाला तसं. ठीक आहे, आता हे गुणाकार करून घेतला, पण मला असंच ठेवायचं आहे, मला नाही सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, गुणिले हे काय होतं 75% ऑफ, 75% म्हणजे कालच सांगितलं किती असतात 3/4. आता मी सांगत बसणार नाही की 75% म्हणजे 3/4 कसे आले, त्यासाठी परसेंटेजचं सेशन पण बघू शकतात, हे खूप बेसिक आहे. 4 आणि 4 कॅन्सल, बरोबर 4 आणि 4 कॅन्सल, 15 × 90 90 × 3 आन्सर असेल काय 270, आन्सर असेल 270. कॅल्क्युलेशन स्पीड इन्क्रीज होते सर या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर. बरोबर आहे,
बघा आणि झाले पण पाहिजे, कॅल्क्युलेशन जे आहे ते फार झाले पाहिजे. कारण जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल, तुमचं जर बेसिक क्लिअर असेल आणि जर तुम्ही फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशनमुळे जर तुमचा वेळ जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो खूप दुर्दैव आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांना मॅथ्समध्ये कन्सेप्ट नाही जमत, पण तुम्हाला जर कन्सेप्ट जमत समजून सुद्धा तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिससाठी किंवा तुम्हाला वेळ लागत असेल क्वेश्चन सॉल्व करायला, ते थोडंसं दुर्दैव आहे म्हणेल, कारण तुमची प्रॅक्टिस कमी पडते. म्हणजे याचा अर्थ तुम्ही हुशार आहात, तुम्हाला सगळं येत आहे, पण तुमची प्रॅक्टिस जी आहे ती फक्त कमी पडते बस. ठीक आहे, 270 आहे आन्सर. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. 811.81 नाही म्हणत त्याला, 811.81 प्लस 88.11 0.88 1.88 प्लस 8 करा सॉल्व. खूप फास्ट आणि सगळेजण विद्यार्थी देत आहेत आन्सर, त्याबद्दल खूप खूप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पण शुभेच्छा त्याबद्दल की तुम्ही सगळेजण विद्यार्थी मित्रांनो आता फटाफट आन्सर देत आहात. करा सॉल्व्ह करा. आता या प्रकारच्या क्वेश्चनमध्ये काय करायचं, अगोदर डेसिमलच्या पलीकडचं ॲडिशन करून घ्यायचं आणि डेसिमलच्या नंतरचं ॲडिशन जे आहे ते नंतर करायचं, जेणेकरून सोपं जाईल, जेणेकरून सोपं जाईल आणि टप्प्याटप्प्यामध्ये करायचं जेणेकरून तुम्हाला अजूनही सोपं जाऊ शकतं. टप्प्याटप्प्यामध्ये जर सॉल्व्ह केलं तर अजूनही बरंचसं सोपं जाईल. म्हणजे डेसिमल अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे आणि नंतर जे आहे ते उरलेलं सॉल्व्ह करायचं. 910.68 म्हणजे आन्सर येत आहे बी. बबिता आणि तुषारनी दोघांनी आन्सर दिले 910.68 बाकीचे सगळ्या विद्यार्थ्यांचं मला आन्सर या क्वेश्चनचं पाहिजे, सगळ्या विद्यार्थ्यांचं. बी आन्सर, बी आन्सर तर अक्षतांजीनी पण आन्सर दिलं बी. ठीक आहे, बाकीचे सोनाली पण आन्सर देत आहे बी, सौरभ, तुषार सगळ्यांनी आन्सर दिले बी. पाहूया आन्सर. पा मी तुम्हाला काय म्हटलं अगोदर डेसिमलच्या या साईडचं राईट साईडचं अगोदर करून घेऊया ॲडिशन. म्हणजे काय, हे 81 आहेत, हे 11 आहेत, हे 88 आहेत आणि हे सुद्धा 88 आहेत. इथे तर काही नाही आहे कारण 8.00 आहे हा जसं तसं, बरोबर आहे. म्हणजे 81 हा 11 हा 88 आणि हा 88. याला जर टप्प्यामध्ये जर सॉल्व करायचं असेल तर अजूनही सॉल्व्ह करू शकतो. बघा 88ची दुप्पट करायची सिंपल, किंवा सरळ सरळ ॲड करून घ्या. बघा काय येणार, 1 आणि 1 2 आणि 8 10 आणि 8 18 हा चालला राहिला 1 8 आणि 1 9 आणि 1 10 10 आणि हे 8 आणि 8 16 10 आणि 16 किती येतात 26 येतात. मग मी असं म्हणू शकतो की 6 8 हे एवढंच राहणार आहे कारण 2 डेसिमलपर्यंत आहे. मग इथे कुठेतरी पॉईंट आहे, सगळ्यांना इथे पॉईंट आहे, सगळ्यांना इथे पॉईंट आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 2.68 आले, 2.68 बरोबर आहे. एवढं बाजूला ठेवूया आपण आणि बाकीचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. बघा 811 प्लस 88 आणि 11 किती येतात 99. म्हणजे इथे म्हणू शकतो 899 सिंपल. या दोघांचं ॲडिशन झालं 899 आणि 1 किती येतात 900, बरोबर आहे. 900 प्लस 8 किती येतात 908 एवढं झालं आणि किती 2.68 8 आणि 2 10 म्हणजे 910.68 आलं आन्सर. तर थोडंसं कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं, किंवा तुम्ही युनिट प्लेसनं सुद्धा आन्सर बघू शकता की 0.68 वालं एकच आन्सर होतं 0.68. पण मी म्हणेल की असं नाही की इथे मी दिलेलं आहे म्हणून एक्झाममध्ये पण तुम्हाला सगळे 0.68 एकच तुम्हाला आन्सर भेटेल. ठीक आहे, मी इथे सांगू शकलो असतो पण हा विद्यार्थी मित्रांनो कंटाळा करणं आहे याला. म्हणजे 0.68 कधी जर असं असेल की नन ऑफ दीज तर त्यावेळेस आपण रिस्क घेऊ शकत नाही. ठीक आहे, नन ऑफ दीजशी आपण रिस्क घेऊ शकत नाही, त्यामुळे क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करायचा कारण वेळ नाही लागणार. हे फिक्स क्वेश्चन आहे, बघा हे फिक्स मार्क तुम्हाला भेटणार आहेत. लास्ट डिजिटवरून आन्सर काढलं काही प्रॉब्लेम नाही, फक्त विद्यार्थी मित्रांनो याची सवय जास्त लावू नका. लास्ट डिजिटची कारण सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस नन ऑफ दीज आन्सर असेल किंवा 6 8 चे 2 आन्सर असतील तर थोडंसं विद्यार्थी मित्रांनो आपला जो आहे ते आपण काय करतो थोडंसा लेझीनेस म्हणजे आपला काय करतो कंटाळा करतो की कॅल्क्युलेशन करण्याचा. ठीक आहे, बघा या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत तर त्याचे फिक्स मार्क आहेत तुम्हाला, कारण या प्रकारचे क्वेश्चनचे तर मार्क कुठेच गेले नाहीत, त्यामुळे हे तर क्वेश्चनचे मार्क तुम्हाला फिक्स भेटले पाहिजेत. ठीक आहे, त्यामुळे 0.68 तुम्हाला एकच ऑप्शन दिसेल तर बिंदास क्लिक करा,
पण नन ऑफ दीचा ऑप्शन असेल तर तुम्हाला सॉल्व करावे लागेल. ठीक आहे, पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. 12 क्वेश्चन झाले, 13वा क्वेश्चन सॉल्व करा. 69.008% ऑफ 699.998 प्लस 32.99% ऑफ 399.999. बघा ऑप्शन बघून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो सॉल्व करा. ऑप्शन पहा अगोदर आणि नंतर सॉल्व करा. ठीक आहे, ऑप्शन पाहायचे आणि नंतर सॉल्व करायचं. एवढं डेसिमल दिसलं आणि एवढा जर दिसला तर ऑप्शन जो आहे त्या अगोदर पाहून घ्यायची. नक्की सौरभजी विचारा विचारा, सौरभजी विचारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. विचारा सौरभ की काय क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे विचारू शकता, काय नाही विचारा. करा हा सॉल्व करा क्वेश्चन तोपर्यंत. काय म्हटलेलं आहे, नवीन परचेस अ गॅस सिलेंडर अँड स्टोव ऑफ रुपीज 4500. ही सोल्ड द गॅस सिलेंडर ॲट अ गेन ऑफ 25% अँड द स्टोव ॲट 20% लॉस आणि स्टील गेनिंग द 4% ऑन द होल. ठीक आहे, फाईंड द कॉस्ट ऑफ द गॅस सिलेंडर, कॉस्ट ऑफ द गॅस सिलेंडर. ठीक आहे, करूया सॉल्व, करूया हा क्वेश्चनसुद्धा सॉल्व करूया. ठीक आहे, बघा अगोदर या क्वेश्चनचा आपण आन्सर पाहूया. 615 आन्सर देते सगळेजण. ठीक आहे सौरभजी, नक्की सॉल्व करूया. बघा अगोदर आहे 69% ऑफ 008. मला खरंच जे आहे ही 008998999 किंवा 999 घ्यायची गरज आहे तर बिलकुलही नाही. हा मला पार्ट बिलकुलही घ्यायची गरज नाही आहे, कारण ऑप्शन पहा 915, 35, 75 आणि 25 बरेचसे ऑप्शन जे आहेत ते लांब दिलेले आहेत. मी इथे घेऊ शकतो 69% आहे. ठीक आहे, 69/100 म्हणेन बघा. आणि 699.998 आहे, म्हणजे 699.998 म्हणजे किती येतात 700. हे काय 32.99 म्हणजे 33/100. 399.99 म्हणजे 400. मी लिहू शकतो 20202020. 69ला 7 ने डिवाइड केलं, 9 7 63 राहिले 6. 6 7 42 and 6 84 प्लस 4 3 12, आज चाललं 4 3 12 13, 132 प्लस 483 काय आन्सर येणार, 3 2 5, 8 3 11 आणि 4 2 6 आन्सर असेल 615. आन्सर असेल 615. ठीक आहे, आन्सर जे आहे ते 615 जे आहे आन्सर सगळ्यांचं करेक्ट होतं. बघा काय म्हटलं तर एक सौरभने क्वेश्चन विचारलेला आहे. बघा, नवीन परचेस अ गॅस सिलेंडर अँड अ स्टोव ऑफ रुपीज फॉर रुपीज 4500. 4500 रुपयामध्ये काय करतो तो एक स्टोव, काय म्हणते, एक सिलेंडर प्लस एक स्टोव, सी प्लस एस घेतो. ठीक आहे, आता काय म्हटलंय, ही सोल्ड द गॅस सिलेंडर ॲट द गेन ऑफ 25%. कोणतं सिलेंडर? ठीक आहे, सिलेंडर विकला कितीला, 25%ला. आणि गॅस कितीला विकला, हा गॅस विकला 20% लॉसवर. बघा, आणि काय म्हटलंय, स्टील गेनिंग 4% ऑन होल. सगळ्या याच्यावर त्याला किती झालेला, तरी याच्यावर किती झालेला प्रॉफिट, 4%चा प्रॉफिट झालेला आहे. बरोबर आहे, सगळ्या याच्यावर तरी त्याला 4%चा प्रॉफिट झालेला आहे. तर फाइंड द कॉस्ट ऑफ द गॅस सिलेंडर, या गॅस सिलेंडरची काय म्हटलेलं आपल्याला, कॉस्ट प्राईस विचारलेली आहे. बरोबर आहे, आता 3600, 2600, 3000 आणि 2600 त्यांनी ऑप्शन पण दिलेले आहेत. बघा आता ऑप्शनवरून तर सॉल्व करू शकतो, ते तर तुम्हाला सांगायची गरज नाही, ऑप्शनवरून तर सॉल्व करू शकतो. बघा आता लक्ष द्या, आता हे काय दिलेले, तर 100 किती दिलेत, हे जे सिलेंडर आहे तो 25% प्रॉफिटने विकतो, 25% प्रॉफिटने विकतो. आणि जे स्टोव आहे तो कितीने विकतो, तर 20% ने विकतो. आणि टोटलवर त्याला झालं आहे 4%, टोटलवर 4%. आता याच्यावर 4% म्हणजे किती बघा, 45 चे 4% म्हणजे किती येतात, 180 त्याला फायदा झालेला आहे, 180 रुपयाचा फायदा झालेला आहे, सरळ 180 रुपयाचा फायदा झालेला आहे टोटलवर. बरोबर आहे, आता त्याला स्टोववर 25% आणि यावर 20%, यावर 20% सरळ आहे. बघा आता लक्ष द्या, याला जर आपण ॲलिगेशन जर यूज केलं,
जर आपण याला ॲलिगेशन्स यूज केलं तर आपण सॉल्व करू शकतो का, आपण पाहूया. ठीक आहे, ॲलिगेशन जर यूज केलं आपण पाहूया की सॉल्व करू शकतो का. आता सॉल्व करण्याची शक्यता आहे ॲलिगेशननं. बघा, 25% प्रॉफिटनं विकले, म्हणजे ही जर असेल सिलेंडरची 100, त्याच्या 25% म्हणजे येतात 125. आता ही असेल 100, तर 20% म्हणजे किती येतात, लॉसने विकली म्हणजे 80 विकली. आता टोटलवर फायदा किती झाला आहे, 4 म्हणजे 104 प्रॉफिट आहे, 104 प्रॉफिट आहे. ॲलिगेशन यूज करा. ॲलिगेशन जर यूज केलं 125 मधून जर 4 गेले किती राहिले, 21 राहिले. आणि इथे जर तुम्ही सॉल्व केलं तर किती येणार, 104 मधून 80 गेले किती राहतात, 20 आणि 4 24 राहतात. बरोबर आहे, हे सगळ्यांना दिसत आहे, सगळ्यांना दिसत आहे का, कमेंट करा. बघा काय येणार, 24 आणि 21. जर 20 इथे वाढवले आणि 20 इथे वाढवले ना, तर आन्सर तुम्हाला भेटून जाईल. हे कशाचं होतं, हे सिलेंडरचं होतं. हे काय होतं, स्टो होतं. संपला क्वेश्चन, कळालं का, अरबी एक्झामचं क्वेश्चन आहे. ॲलिगेशन यूज केलं कळालं का सांगा, सौरभजी कळालं सांगा. आता हा रेशो काढत बसायची गरज नाही आहे. 24 आणि 21 रेशो करणार, तीननं भागाकार करणार, 3 7 21, 3 8 24, 8 आणि 7 15 इथे डिवाईड करा, कितीला, 4500 15 डिवाईड करा, 15 3 5 300, आणि 300 प्रत्येकानं गुणाकार करा, 300 × 300 × किती येणार, 8 24 आणि 21. पण जर इथेच सॉल्व केलं 24 आणि 21 आले, 20 वाढून द्या, तुमचं आन्सर भेटून जाईल 24 आणि 21. संपला क्वेश्चन. इट टेक्स लेंथी टाइम, ह्या क्वेश्चन कळालं का, ॲलिगेशन सॉल्व केलं कळालं का सांगा. कळालं सर, गेनिंग आहे पवन, लॉस नाही आहे. ठीक आहे, सगळ्यांना कळालं का, 25% लॉस ना सर, 25% लॉस नाही आहे, 25% प्रॉफिट आहे. असं का करतायत, अरे क्वेश्चन नीट वाचा, 25% प्रॉफिट आहे आणि 20% लॉस आहे. कन्फ्यूज करू नका, बाकीच्यांना कन्फ्यूज करू नका, कारण अगोदरच विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन जो होता अरबीचा म्हणजे बँक लेवलचा क्वेश्चन आहे. ॲलिगेशन बेस मेथड यासाठी कळालं का, एकदा कमेंट करा. तर कळालं तर केलं त्यांनी सौरभनी, तर कमेंट केलेली आहे कळालं तर, पण तरी मला एकदा बघू द्या. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. ॲलिगेशन यूज केलं खूप सोपं जाईल. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला काय करावं लागेल, याला म्हणा लागेल एक्स आणि याला म्हणा लागेल 45 - x, मग त्याला तुम्ही 25% याला 20% लॉसने, मग तुम्हाला 180 प्रॉफिट झाला आहे. परत एकदा सांगा म्हणतायत, असं नाही करणार तुम्हाला प्रतीकजी, हे असं नाही करणार तुम्हाला, ॲलिगेशनचं सेशन पाहावं लागेल. ठीक आहे, कारण यामध्ये खूप वेळ जाईल, तुम्हाला एक एक गोष्ट सांगायला बसावं लागेल, कारण ॲलिगेशन म्हणजे काय तुम्हाला सांगायला लागेल. तर त्यासाठी ॲलिगेशनचं सेशन बघा, का वेगळं सेशन आहे ॲलिगेशनचं. बघा मी इथे सांगेल, यामध्ये लॉस तुमचं आहे, तुमचे कन्सेप्ट क्लिअर नाही होणार, बेसिक क्लिअर नाही होणार तुमचं बेसिक. ठीक आहे, बेसिक नाही क्लिअर होणार. मी इथे सांगेल, हा क्वेश्चन सांगेल, पण तुम्हाला नेमकं कळेल कसं की बाबा 125 कधी, 80 कधी वापराय, 104 कशामुळे घेतलं, या गोष्टी कळण्यासाठी ॲलिगेशनचं सेशन बघा, तुम्हाला हे नक्की क्वेश्चन करून येईल. कारण हा जर सेशन पाहिला तर तुम्हाला बेसिकपासून कळेल की नेमकं वापरायचं कुठं. ठीक आहे, ॲलिगेशन वापरायचं कुठं, अरे बाबा म्हणजे नेमकं वापरायचं कुठं, ॲलिगेशन कुठे यूज करायचं, तर मी एकच फक्त क्ल्यू सांगतो तुम्हाला की एवढं सांगू शकेल प्रतीक माळी, तुम्हाला एवढं सांगेन, ज्यावेळेस कोणत्याही दोन गोष्टी मिक्स करून आपण तिसरी गोष्ट तयार करतो, तर त्या ठिकाणी आपण ॲलिगेशन यूज करतो. जसं की इन्कम म्हणजे काय असतं, एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग, दोन गोष्टी मिक्स करतो आणि इन्कम झालं. मेल आणि फिमेल दोन्ही मिळून काय होतात, टोटल पॉप्युलेशन होत असतात. ठीक आहे, टोटल पॉप्युलेशन होत असतात. आता हे झालं, बॉईज आणि गर्ल्स आपल्याला दिलेलं असतं, आणि वर्गाची संख्या म्हणजे टोटल स्टुडंट्स, बॉईज आणि गर्ल्स टोटल स्टुडंट्स. ठीक आहे, ॲलिगेशन बेस्ट मेथड आहे. बघा प्रत्येक माहितीची तुम्हाला जर पूर्णच व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ॲलिगेशनचं सेशन बघायला विसरू नका. माझं ॲलिगेशनचं सेशन आहे जे आहे मॅथच्या प्लेलिस्टमध्ये, नक्की बघा, तुम्हाला सगळं व्यवस्थित बेसिकपासून क्लिअर होईल. मी हा क्वेश्चन सांगेन पण तुम्हाला कळणार नाही की कुठे यूज करायचं कुठे नाही, त्यामुळे जर तुम्ही सेशन पाहिलं तर कुठे यूज करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस एक्सपेंडिचर प्लस सेव्हिंग दोन्ही मिळून काय होतं, मिक्स करून काय होतं, इन्कम होतं. मेल आणि फिमेल मिळून काय होतं, टोटल पॉप्युलेशन. बॉईज अँड गर्ल्स म्हणून टोटल स्टुडंट्स. त्याच ठिकाणी आपण हे करतो यूज. किंवा दोन साखरेचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे, दोन वेगवेगळे साखरेचे प्रकार दिलेले, तर त्याला आपण मिक्स करतो, त्या ठिकाणी ॲलिगेशन यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया विद्यार्थी मित्रांनो, बराचसा वेळ झालेला आहे, पहा क्वेश्चन नेक्स्ट. 14 क्वेश्चन आहे, लक्ष द्या.
8451 प्लस 793 प्लस 620 माइनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 6,665 प्लस 713 करा सॉल्व. ठीक आहे, हे भल्यासाठी सांगतोय कोणाला जर विद्यार्थी मित्रांनो एवढं जण मी इथं सांगत नाही याचा अर्थ असा नाही आहे की असं नाराज व्हायचं कारण नाही, फक्त कशामुळे सांगत नाही कारण एक क्वेश्चन आहे विचारलेला. जर तुम्हाला एक क्वेश्चन मधून जर बेसिक जे आहे ते नाही क्लिअर करणार की एलिगेशन नेमकं यूज कुठं करायचं, त्यासाठी तुम्हाला सेशनच बघावे लागेल. तुम्हाला बेसिक माहीत असणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी सेशन जे आहे ते बघा, नक्की बघा. प्रतीक जी त्यावर रिप्लाय नाही दिला तुम्हाला, ठीक आहे काहीतरी क्लिअर आहे ओके मी नक्की बघेन, काहीतरी रिप्लाय देऊ शकता तर ठीक आहे. ते तुमच्या भल्यासाठी सांगतोय की जर सेशन पाहिलं तर तुम्हाला कळेल की नेमकं यूज कुठं करायचं. ठीक आहे, यूज कुठं करायचं आणि कसं करायचं हे सुद्धा कळेल तुम्हाला. करा सॉल्व, क्वेश्चन सॉल्व करा. 8451 प्लस 693 प्लस 620 मायनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 6,065 प्लस 713 करा. डी आन्सर 3,086 सौरभने आन्सर दिले, फटाफट आन्सर देत आहेत. क्वेश्चन चांगला होता सौरभजी, क्वेश्चन चांगला होता आणि बँकेच्या लेवलचा क्वेश्चन होता तो, कम्प्लिटली बँकेच्या लेवलचा क्वेश्चन होता. 14 आन्सर 3,086 14 क्वेश्चन होत आहेत. 15 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला जे आहे ते होमवर्कमध्ये द्यायचं आहे आणि मला पाहू द्या की लास्टच्या होमवर्कचा आन्सर किती विद्यार्थ्यांनी दिलेले. मी होमवर्कवर होमवर्क आणत आहे पण बघूया किती विद्यार्थ्यांनी सॉल्व केले. फक्त तुषारने मला एकदा कमेंट केली की तुषारने मला आन्सर पाठवलेलं की सर आन्सर ही आहे का बरोबर आहे म्हणून, आणि तुषारने आन्सर पण दिलेलं आहे 1,250 मीटर जे की करेक्ट आन्सर आहे तुषारजी. खूप छान, ठीक आहे खूप छान. फक्त बाकी कोणत्याही विद्यार्थ्यांनी आन्सर दिलं नाही आहे असो, फक्त मी आठवण करून देते की तुम्ही आन्सर नाही दिलं म्हणून. ठीक आहे, ए 3,086 2006 ठीक आहे 2006 थोडंसं काळजीपूर्वक बघा. ठीक आहे 3,068 प्रतिने असं दिलं 3,068 पहा. यांची बेरीज करून घेऊया सरळ सरळ आणि हा काय होईल मायनस आहे एक्स आहे म्हणा, मायनस एक्स आहे तिकडे न्या प्लस एक्स होऊन जाईल आणि हे 6,065 प्लस यांची बेरीज आहे ती काय करा इकडे आणा सरळ सरळ. मग यांची बेरीज करूया, यांची बेरीज करूया आणि सरळ मायनस करूया. ठीक आहे बघा 3 आणि 1 4 आणि इथं काय शून्यच आहे म्हणजे 4च येणार. आता बघा 2 आणि 9 11 11 आणि 5 16 राहिला 1 6 आणि 1 7 7 आणि 7 14 14 आणि 4 18 हात चाला 1 8 आणि 1 9 मायनस ह्या दोघांची बेरीज 5 आणि 3 8 6 आणि 1 7 0 आणि 7 7 आणि 6 आणि 1 0 आहे 6 म्हणजे आन्सर काय 14 मधून 8 गेले, राहिले किती 6, इथे किती राहिला 5 राहिले 15 झाले, 15 मधून 7 गेले राहिले किती 8, इथे किती झाले 7 झाले, 7 मधून 7 गेले 0, 9 मधून 6 गेले 3 म्हणजे आन्सर काय असेल 3,086 म्हणजे आन्सर आहे डी, आन्सर आहे डी 3,086. ठीक आहे अक्षता म्हणता की सर दुपारी पाऊस होता, अच्छा त्याच्यामुळे नेक्स्टवर नाही बघू शकले, काही प्रॉब्लेम नाही अक्षताजी, पण सेशन जे आहे ते नक्की बघा तुम्हाला फायदा होईल. दुपारचं सेशन होतं विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती आणि पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर तुम्हाला नक्की फायदा होईल. स्पेशली विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये क्वेश्चन आणलेले आहेत. ठीक आहे, बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर मराठीमध्ये क्वेश्चन आणत नाही, तर मराठीमध्ये क्वेश्चन आणले होते मी, मराठीमध्ये क्वेश्चन आणलेले दुपारच्या सेशनचे, कारण पोलीस भरती तलाठी भरती यांना सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते मराठीमध्ये विचारले जातात, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खास वेळ काढून मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ते क्वेश्चन आणत आहे, तर त्यामागची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेहनत समजू शकता मला असं वाटतं. ठीक आहे, तुम्ही होणारे भावी अधिकारी आहात, तुम्हाला माहिती की इंग्लिशमधला क्वेश्चन मराठीमध्ये ट्रान्सलेट करून थोडासा तरी ॲटलीस्ट वेळ लागतो, त्यामध्ये आपले सेशन असतात 2. ठीक आहे, काय म्हटले सर दुपारी काय प्रॉब्लेम नाही, या प्लॅटफॉर्मवर मला क्वेश्चन विचारता येतील का सर, येतील फक्त सौरभजी वेळ जाईल बाकी काही नाही. बघा एक क्वेश्चनमुळे आपल्याला 8:04 झालेले आहेत, थोडासा क्वेश्चनला म्हणजे तुमचा वेळ जाईल बाकी काही नाही, बाकीच्यांचा पण वेळ जाईल आणि त्यामुळे काय होतात की बरेचसे विद्यार्थी होतात ते स्कॅटर होतात म्हणजे काय निघून जातात बरेचसे विद्यार्थी की यार काय सेशन म्हणजे बाकीचे विद्यार्थी विचार बसतात, तर एखादी वेळेस ठीक आहे एखादी वेळेस ठीक आहे, बाकीच्या वेळेस तुम्ही मला सरळ सरळ काय करा व्हॉट्सअप करा किंवा मला सरळ सरळ जे
सेशनच्या एंडिंगला विचारू शकतात की हा क्वेश्चन म्हणजे मी तुम्हाला व्यवस्थित पाठवू शकतो आन्सर, किंवा मी नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला आन्सर ते वाटलं तर क्वेश्चन ॲड करून आन्सर देईन. म्हणजे काय की तुमचं क्लिअर बी होईल आणि एक क्वेश्चन बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी ॲड होईल. तुमचा क्वेश्चन जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी ॲड होईल. आता जो क्वेश्चन तुम्ही विचारला होता सौरभ, तर जे सेशन नंतर बघतील व्हिडिओ ॲज अ व्हिडिओ, त्यांना ही कमेंट दिसणार नाही आणि त्यांना कळणार नाही की हा नेमका क्वेश्चन कशासाठी विचारला होता आणि या नेमकं क्वेश्चनचं आन्सर कसं काढलं, क्वेश्चन काय होता. कारण क्वेश्चन तर मी ते लिहिलाच नव्हता, मी सगळं सांगितलं होतं, पर विद्यार्थ्यांना थोडंसं समजायला सोप अवघड जाईल. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही अजयजी, थोडा प्रॉब्लेम होता म्हणतात, पण सेशन नक्की बघा, तुम्हाला फायदा होईल. मेल आयडी द्या म्हणतात, सोनाली म्हणतात मेल आयडी द्या. ठीक आहे, मी एक काम करतो. अच्छा अच्छा, सॉरी म्हणायचं काही नाही गरज सौरभजी, फक्त सेशनला बाकीच्यांचा वेळ जाईल एखादी वेळेस. ठीक आहे, मी तुम्हाला म्हटलं असं नाही म्हटलं की विचारूच नका, एखादी वेळेस. ठीक आहे, फक्त जर तुमचा क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन मी ॲड करेन. उलट मस्त आहे सर, तुम्ही जर क्वेश्चन ॲड केले तर क्वेरीचे क्वेरीचे क्वेश्चन खूप मस्त होईल. जर तुम्ही क्वेरी विचारा, क्वेरी एकतर तुम्ही दोन तीन फॉर्ममध्ये विचारू शकता. ठीक आहे, एकतर क्वेरी तुम्ही मला मेल करू शकतात, म्हटलं मी तुम्हाला, किंवा मी मला त्या नंबर पाठवू शकतात, किंवा सेशन झाल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकतात. बघा, तुम्हाला तीन चार ऑप्शन देतो आहे, एक तर ईमेल करू शकतात, किंवा कमेंटमध्ये टाकू शकतात, किंवा आपल्या कोणत्याही जर सेशनमध्ये एंडिंगला विचारलात किंवा तुम्ही मला जर सरळ म्हटलं की हा क्वेश्चन, तर मी ॲटलीस्ट क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढू घेईल आणि नेक्स्ट सेशनमध्ये ते वाटलं तर ॲड करेन, जेणेकरून प्रत्येकाला फायदा होईल. काय प्रॉब्लेम नाही सोनालीजी, काय प्रॉब्लेम नाही, मेल आय डीवर तुम्ही सेंड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे. तर 14वा क्वेश्चन आणि 15वा क्वेश्चन आहे होमवर्क, होमवर्कसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क आहे हा क्वेश्चन, या क्वेश्चनचं आन्सर होमवर्कमध्ये पाहिजे आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट लिहून घेऊ शकता, काही करू शकता, फक्त या क्वेश्चनचं आन्सर इथे देऊ नका. या क्वेश्चनचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये, बघा इथे तर सगळे देतात पण कमेंट बॉक्समध्ये द्यायचं म्हटलं तर स्पेसिफिकली दोघं तिघं देतात. फक्त तुम्हाला सांगतो कोण कोण, तुषार देतात, सोनाली देतात, कधी कधी सगळे देतात, अक्षता देतात, अजय कधी तर देतात, पवन पण कधी देतात, सौरभ देतात, एवढेच विद्यार्थी देतात. मला आजपर्यंत तरी कोणी दिसलं नाही देताना. ठीक आहे, खूप रेअर देतात. तसेच तर विद्यार्थी मित्रांनो, महाभरतीची बॅच सुरू केलेली आपण, ही बॅच तुम्हाला आता उद्यापासून विद्यार्थी मित्रांनो 72% ऑफ आहे. तर तुम्ही Y211 प्रोमो कोड यूज करून 72% ऑफ मिळून ही बॅच खरेदी करू शकता आणि 2 महिने तुम्हाला एक्स्ट्रा पण भेटू शकतात. तसेच 70 बॅच पण आपली आहे दीपक सरांची, ती खरेदी करू शकता. त्यासाठी प्रोमो कोड यूज करा Y211 आणि 72% ऑफ मिळवा. ठीक आहे, 2 आणि 7 जे विद्यार्थी नवीन आहे त्यांनी 2 आणि 7 दोन्ही सेशन बघायला मात्र विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, बेसिक घेत आहोत आपण आता जे आहे तर बेसिक आपण शिकत आहोत रोज. तर Adda247 ॲप डाउनलोड करा, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्ही क्विजेस जे आहे ते देऊ शकता आणि काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. 14वा क्वेश्चन दाखवा म्हणतायत, 1 मिनिट. ठीक आहे, बघा घ्या क्वेश्चन, बघा एकदा स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, बबिताजी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. ओनली क्वेश्चन नंबर 14 होमवर्क आहे ना, हो 14 नंबरचा क्वेश्चन फक्त होमवर्क आहे. ठीक आहे, बघा सेशन जर आवडला असेल सेशनला लाईक करायला मात्र विसरू नका, कमेंट करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका. ठीक आहे, आणि Adda247 मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि जो तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जो आहे, सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आहे स्टुडंट फीडबॅक फॉर्म, त्यामध्ये तुम्ही देऊ शकता की सेशन कसं वाटलं, काय झालं. ठीक आहे, सेशन कसं वाटलं, क्वेश्चन कसे होते, मेथड कशी वाटली, याबद्दल तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक देऊ शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, होप मला असं वाटतं की सगळ्यांना सेशन आवडलं असेल. ठीक आहे, सेशन आवडलं का एकदा कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो माझ्या समाधानासाठी, की जर तुम्ही जर कमेंट केली विद्यार्थी मित्रांनो तर मी मोटिवेट होतो की बाबा नाही, माझ्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना जे आहे ते सेशन आवडलेलं आहे, मी जी मेहनत घेतलेली आहे की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याचं चीज झालेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी क्वेश्चनचा आन्सर फटाफट दिलेले आहेत की आज खूप छान पद्धतीने सगळ्यांनी आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे, काही जे चुकत आहेत तर ते चुका ज्या आहेत त्या सुधारायसाठीच विद्यार्थी मित्रांनो आपण तयारी करत आहोत. ठीक आहे, तर असं नका समजू की मी चुकत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह व्हायची गरज नाही आहे. तर
त्यामधून आपण चुकामधूनच आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, तर मला असं वाटतं की सगळ्यांना सेशन आवडला असेल, एकदा कमेंट करू शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि भेटूया उद्या दुपारी 2 वाजता. ठीक आहे, तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.